कबड्डी जी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही या वाघोडा गावचे उपसरपंच आहेत, आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या समस्या होत्या ज्या इथे पाहिल्या तुम्ही, ज्या इथे तुम्ही पूर्ण केल्यात किंवा करणार आहात फ्युचर मध्ये, आणि फ्युचर मध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला घेऊन? सर, इथे ग्रामपंचायतच्या ज्या समस्या होत्या, सर्वात महत्वाचं म्हणजे माझं चांगले गावात चांगले रोड, चांगल्या नाल्या, पिण्याचं चांगलं पाणी सर्व यांना, गावकऱ्यांना, आणि जे शेतीच्या ज्या समस्या आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला विहीर भेटली पाहिजे. काय विहीर खचल्या फुजल्या विहिरीच्या मागच्या वर्षी आम्ही जवळपास 30-35 विहिरी झाल्या, आपली 30-35 विहिरी झाल्या. यावर्षी सुद्धा काही आपण ठराव दिले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला विहीर झाली पाहिजे. आणि संपूर्ण जाऊन मला असं वाटतं की आमच्या गावात शासनाने एक तलाव जो आहे, गाव तिथे तलाव, ह्या योजनेसाठी जागा चांगला सुंदर स्पॉट आहे आपल्या इथं. छोटा तलाव जर असला तर ह्या गावातल्या शेतकऱ्याचं खूप चांगल्या पद्धतीनं भलू शकते असं मला वाटतं. गावामध्ये रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, वैद्यकीय सेवा पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत का? नाही, वैद्यकीय सेवा बिलकुलही उपलब्ध नाही आहे गावात, कारण इथे काही दवाखाना नाही आहे. 5 किलोमीटरवरती कारंजाला ग्रामीण रुग्णालय आहे. ग्रामीण रुग्णालयाची अवस्था साहेब एवढी खराब आहे की मोठमोठ्या बिल्डिंग बनल्या पण तिथे डॉक्टर नाही आहे. प्रायव्हेट दवाखान्याशिवाय, आणि प्रायव्हेट दवाखान्यात जर शेतकरी किंवा गरीब माणूस गेला तर तिथे त्याची लूट आहे. म्हणजे गरीबासाठी आपल्या इथे दवाखानाच नाही असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही उपाययोजना आहेत, कारण गावामध्ये बेरोजगारी ही मुख्य समस्या असते, काही उपाय काय असं प्लॅन? म्हणजे MRGS मधून जे कामं चालते ते तर चालतेच, पुन्हा MRGS मधून काही प्रशिक्षण वर्ग चालू झाले आहेत सध्या. हा, प्रशिक्षणासाठी काही जे 100 दिवस काम करते MRGS मध्ये त्या लोकांना प्रशिक्षण दिले जाते. आणि शेतीचे जे कामं आहे ते कामं आहेच, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे हे करून आले जे बेरोजगार युवक आहे ते प्रशिक्षण वगैरे करून राहिले, त्याच्यामुळं बेरोजगारीची तेवढी समस्या मला तरी असं वाटतं की बाबा शेतीत नाही आहे, पण जे मुलं जे शिकले सवरली मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे. कारण लागून काही इंडस्ट्रीज नाही आहे, काही उद्योग नाही आहे, ज्याच्यामुळं मुलांना असं काही करू, आणि नवीन कल्पना आपल्या इथे करायसाठी काही नाही आहे. पाणी अवेलेबल नाही, शेतीत जर त्यांनी एखादा प्रोजेक्ट राबवतो म्हटलं तर पाण्याची मुबलक परिस्थिती नाही इथे. त्याच्यामुळं कसं आहे की जे भूतकुरू मुलं आहेत त्यांच्या हातात निराशा लागण्याची चान्सेस जास्त वाटते. कमळीजी, गावामध्ये उद्योगधंदे न येण्यामागचं काय रिझन वाटते तुम्हाला? कुठेतरी तुम्हाला शासनाचं दुर्लक्ष वाटते का? शासकीय धोरण याला 100% जबाबदार आहे, कारण शासकीय धोरण याच्यामुळे जबाबदार आहे की गावात इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. विदर्भात मनाचं म्हणजे की विदर्भातच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. नागपूर सारख्या MIDC उद्योगधंदे याला काय नाही तर कारंजात कुठे येईल? कारंजात नाही येईल तर वाघोड्यात किंवा येईल? फक्त या शासनाच्या मोठमोठ्या गोष्टी आहे की बाबा आम्ही खेड्यात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून आलो, आम्ही खेड्यात रोड तयार करून आलो, हे करून आलो, ते करून आलो. आता तुम्ही आपल्या गावची अवस्था पाहिली, आम्ही गावाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करून आलो, पण वर्तापर्यंत आम्ही जेव्हा प्रयत्न करतो, जेव्हा खासदारांना भेटतो, माननीय खासदार साहेबांना मागे मी भेटलो, त्यांनी 25 लाख रुपये आपल्या इथे कमी केले होते डेव्हलपमेंटसाठी, रोडसाठी, याच्या त्यासाठी, पण त्यांनी साधं 5 लाखसुद्धा त्याच्यातले दिलेले नाही, शब्दच पाळत नाही, दिलेले शब्द आपल्या इथले नेते पाळत नाही हे मला वाटतं.